पळूयात पुढच्या बातम्यांकडे. साईबाबा संस्थाननं मशिदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडिओ शिर्डीचा नसतानाही केवळ साई मंदिराची बदनामी केल्याचा प्रकार समोर आलाय. यावरून शिर्डी ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेत. साई संस्थान संबंधी अपप्रचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानच्या संबंधित वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मेसेज किंवा व्हिडिओ काही समाजकंटकांच्याकडून सोशल मीडियात पसरवले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन साई भक्तांनी केलंय. खऱ्या अर्थानं एक याच्या माग एक टीम काम करते आहे सातत्याने. साईबाबा संस्थान असेल, भक्त असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, वेगवेगळे विषय असेल, ही घेऊन शिर्डीला टार्गेट करण्याचं काम या निमित्तानं करतात. जे कोणी लोक हे काम करत असेल, तुमच्या माध्यमातून मी शिर्डी ग्रामस्थ सुज्ञ नागरिक या नात्याने सांगतो, यापुढे जर कोणी अशा खोडसाळ प्रयत्न करत असाल तर शिर्डी ग्रामस्थ त्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. पैसे देण्याचा अधिकार नाही. शासनाची त्याची रीतसर परवानगी मिळाली तरच हा पैसा या ठिकाणी शासनाच्या परवानगीने कुणाला देता येतो, अथवा हा पैसा साईबाबा संस्थानला परस्पर देता येत नाही. आपला जो आपण दिलेलं दान जे आहे ते हे फक्त सर्व साई भक्तांच्या सुख सुविधेसाठी व शिर्डी व परिसराच्या विकासासाठी वापरला जातो. तिकडे मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओसरगाव इथल्या टोल नाक्यावर आज सकाळी 8 वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र तांत्रिक त्रुटीचा मुद्दा पुढे करत टोल वसुली तूर्तास थांबवण्यात आली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज सकाळपासून ओसरगाव इथल्या टोल नाक्यावर वसुली सुरू झाली होती. सिंधुदुर्गमधला हा पहिला टोल नाका आहे, त्याला विरोध होता स्थानिकांचा. सिंधुदुर्गच्या वाहनांना सोडून इतरांना टोल घ्या अशा प्रकारची मागणी होती, आंदोलन होणार होतं. पण त्यापूर्वीच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे इथली टोल वसुली तूर्तास थांबली आहे. सुरुवातीला इथे लांबच लांब रांगा लागल्या होत्या, पण आता टोल वसुली तूर्तास बंद करण्यात आली आहे. आता ही टोल वसुली कधी सुरू होईल याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. त्याकडनं जो प्लाझा ऑपरेशनसाठी आपल्याला सिस्टम देण्यात आलेलं होतं, त्या सिस्टममध्ये काही त्रुटी आढळल्या, म्हणजे ते योग्य पद्धतीने ऑपरेट नव्हतं होत आणि वाहनांच्या लांगच रांगा लागत होत्या. तर युजरचं आपण लक्षात घेता, त्यांची मानसिकता लक्षात घेता आता सध्या आपण बंद करत आहे. जेव्हा कधी हे पूर्ण ऑपरेशनली फंक्शनली आम्हाला ऑपरेट करायला मिळेल आम्ही तेव्हा सुरळीतपणे चालू करू. पण आता याचा काही निश्चित वेळ मी सांगू शकत नाही. जोपर्यंत फंक्शनिंग आणि टेस्टिंग जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याच्यानंतर आपण चालू करू. सध्याच्या परिस्थितीत हे मला निर्देशच तसे होते ना, एनएचआयकडनं तसे की सुरू करायचे होते, त्यामुळे आपण सुरू केलेलं. टोल सुरू होणारच नाही ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. टोलच्या आजूबाजूला शौचालय बांधणं, अन्न सुविधा बांधणं हेही झालेलं नाही आहे. म्हणून जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत नाही, सगळ्या गोष्टी मान्य होत नाही, तोपर्यंत कोणालाही आम्ही टोल सुरू व्हायला देणार नाही. मी संबंधित अधिकारी असो, केंद्र सरकारचे प्रतिनिधी असो, त्या सगळ्यांचे मी बोललेलो आहे आणि त्यांना आमची आपली सगळ्यांची स्पष्ट भूमिका ही मी सांगून टाकलेली आहे. म्हणून जिल्हावासियांनी चिंता करू नये. इकडे मुंबई नाशिक महामार्गावर वासींच्या जवळ नाशिककडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या अशा दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साधारणपणे 3 ते 4 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यामध्ये एक ट्रक बंद पडला. वासिंद हायवे इथे पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहनांना अडथळा निर्माण होतोय. त्यातच विरुद्ध बाजूनं जाण्यासाठी काही वाहनचालकांनी आपल्या गाड्या घुसवल्या आणि मग दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. काही नागरिक इकडे 2 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत.